निधी वाटपावरून काल शिवसैनिक आणि भाजपचे नेते मंत्री अतुल सावे यांच्यामध्ये वाद झाला आपल्याबरोबरच शिवसेना नेते अर्जुन खोतकर आहेत खोतकर साहेब शिवसैनिक आक्रमक झाले खास करून त्यात तुमचे समर्थक होते नेमका हा वाद कशासाठी होता मुळामध्ये तिथे काही आमचे लोक वाद करण्यासाठी गेले नव्हते शब्दाहून शब्द वाढत गेला आणि त्यातून हा वाद घडला कोणत्या गोष्टीचा जाब विचारू नये हे तर फार झालं निधीमध्ये भेदभाव झाला असेल शासनाने सी एम साहेब आणि डी सी एम साहेब म्हणजे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी जे काही सूत्री ठरवून दिलेली आहे त्या सूत्रीप्रमाणे जर खालचे लोक वागत असतील तर त्यांना विचारा करण्यासाठी गेल्यानंतर ते भडकले त्यातून त्यांना राग आला आणि मग त्यातून हा पुढचा प्रकार घडला परंतु या प्रकारचं मी समर्थन करत नाही पण आता सहकारी पक्ष आहात तुम्ही सत्तेमध्ये मात्र निधी वाटपाचा प्रश्न आ अद्यापही अनुर्तित राहा किंवा नियोजन समितीमध्ये तुम्हाला सहभागी घेऊ करून घेऊ नये हे कशासाठी समजा नाही मुळामध्ये ते त्यांनी जे काही विधान केलं ते अत्यंत धंदाल खोटं आहे निधी दिला म्हणतात तो प्रू करून दाखवावा आम्हाला निधी दिला म्हणून निधी ते सांगतात वेगळं आणि दिला वेगळा हां नो डाऊट निधी आम्हाला दिला किती सात कोटी भाऊसाहेब वोगेला दिला किती नव्वद लाख मोहन मो, मो अग्रवालला काय दिलं असेल तसं आमची यंत्रणा आहे ना आम्हाला कमीत कमी आम्हाला चाळीस ते पंचेचाळीस कोटी हा निधी मिळायला पाहिजे होता आमच्या वाट्याला शिवसेना पक्ष म्हणून या ठिकाणी मिळाला पाहिजे होतं करता त्यांनी सर्व सात आठ कोटी मध्ये टाकलं त्यामुळं हा आहे हा निश्चितपणे राग आणणार आहे आणि चिड आणणार आहे वरिष्ठांचे आदेश न पाळणार असल्यामुळं आम्ही त्यांना जा विचारलं हे लोक गेले होते बरं मग तुम्ही काही याची काही दखल घेतली वरिष्ठ पातळीवरती अर्थात या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते काल जेजुरीला असल्यामुळे बोलणं होऊ शकलं नाही पण तो योग्य माध्यमातून त्यांच्या कानावर विषयी मी पोस्ट केलेला आहे पण भाजप नेते आहेत का शिवसेनेला निधी वाटपाच्या बाबतीमध्ये स्थानिक पातळीवर किंवा आणि मी बाकी राज्यात नाही सांगतो जालन्यामध्ये असं घडलेलं आहे बरं सर मला सांगा की त्यांनी असं सांगितलं की लोकप्रतिनिधीला द्यायची तरतूद आहे मात्र सहकारी पक्ष म्हणून आम्ही ते देतोय असं त्यांचं म्हणणं आहे नाही अर्थात लोकप्रतिनिधी सुद्धा लोकांनाच देतात ना मग आम्ही लोकांसाठीच मागतो आमच्या घरच्यासाठी मागतो काही त्यामुळं हा जे सूत्री ठरली वरच्या पातळीवर माननीय शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी साहेब तर ती सूत्री पाळावी हाच आमचा आग्रह आहे पण तुम्ही सहकारी एकत्रित येऊन सहकारी पक्ष बरेच दिवस झालेत हा प्रकार आत्ताच घडतोय का यापूर्वी घडत होता म्हणजे राष्ट्रवादी आल्यापासून घडतोय का नाही 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 हे अगोदरच घडलेलं आहे राष्ट्रवादी तर आता आली राष्ट्रवादीची एंट्री आता झाली पण हे अगोदर त्याने मागच्या डेप्युटिशनमध्ये हा निधी दिला नाही आणि त्यामुळे आम्ही मागणी करणार आहोत जसं या वाटपाला स्थगिती मान्य मुख्यमंत्री मोदींनी दिली पाहिजे पण निधी वाटपाबाबत भाजपन स्थापन वागणूक मिळते का शंभर टक्के दुसरा भाव होतो आमच्यासोबत निधी वाटपाना आणि त्याने तो केलेला आहे पण आता ह्याचा समन्वय तुम्ही कसं साधणार आहात म्हणजे आता मला म्हणायचं की वरिष्ठ पातळीवरची दखल कशा प्रकारे घेऊ घेऊन सीएम साहेब असं म्हणून हा विषय मांडू दोघांनाही सांगू आणि मला पूर्ण खात्री म्हणाने उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालतील आणि दखल घेतील तुम्ही अतुल साविनशी स्वतः संपर्क केला काही मी स्वतः त्यांना फोन केला मी बोललो त्यांना किंवा असं असं चांगलं नाही आहे आणि आम्ही संभाजीनगरला गेलो मुंबईला गेलो अनेक भेटी त्यांच्या मी घेतल्या किंवा ह्या निधी तुम्ही दिला पाहिजे फक्त हो म्हणतात आणि काहीच नाही दुसरा विषय सर की महानगरपालिका नुकताच जाहीर झालेली आहे अनेकांचा यासाठी विरोध देखील होता आता आता ती जाहीर झालेली आहे ह्याचा नेमका प्रारूप आराखडा कसा असणार आहे अनेक लोकांच्या मध्ये शंका आहे की टॅक्सेस आता खूप भरमसाठ वाढतील अनेकांचा विरोध होता काहीचा ओढ होता काहीचा लपून छपून होता परंतु तो ते सर्व आता तोंड घशी पडलेले आहेत त्यांचे मुखोटे आता गळून पडलेले आहेत त्यामुळे आता हा विषय आता निकाली निघाला मी जो शब्द करायला दिला होता की नगर पालिकेची महानगरपालिका करेल ती महानगरपालिका झाली माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मनापासून आला छुपा आणि उघड विरोध हा नेमका कशासाठी होता आणि कोणाचा होता नाही मी कोणतीही गोष्ट जर या ठिकाणी लोकहिताची मांडली तर याला हे विरोधच करतात जालना जाय जालना जायकवाडी पाणीपुरवठा योजना यांनाही त्यांचा आतून छुपा विरोधच होता त्या तिथेही विरोध केला त्यामुळं माझ्या कोणत्याही कामाला विरोध करतात हे कोण आहेत आणि याची कारण काय आहेत हे जालने करायला सवालच चांगल्या पद्धतीने माहित आहे स्वतः लाभ घ्यायचा स्वतःला मिळत असेल तर लाभ घ्यायचा आणि शेतकऱ्यांना बाकी जनतेला आम्हाला विरोध करायचा समृद्धीमध्ये ज्याच्या नावाने बोंब फोडतात स्वतः त्यांनी ते त्यांच्या परिवाराने त्याचा लाभ घेतला अजूनही लाभ त्यांना मिळणारच आहे तरी ते शेतकऱ्याच्या नावाने बोंब मारतात हे चांगलं नव्हे हा काय लाभ आहे म्हणजे नाही हा त्यांचा खोळेपणा आहे अजून त्यांचे दुधाचे दात पडले नाहीत शेतकऱ्याला मिळत असेल तर ते मिळून दिलं पाहिजे आणि त्यांच्या आयुष्याची कमाई शेती त्यांची अन्नदाता आहे ती, ते चालली ते सर्वस्वपणाला लावून द्यावा लागले विकासाला हातभार लावा लागले आणि तुम्ही सांगता की त्यांना देऊ नका असा कोणतरी आहे कमाईचा पूत या जगामध्ये की शेतकऱ्याला काही मिळू नये हा एकच झाला मला असा काय कारण त्यांच्या ह्या विरोधाचं हा शेतकऱ्याविषयी असताना दिवस बाकी काय आ, हे होते शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सांगितलं की भाजपकडून निधी वाटपाबाबत दुजाबाव होत आहे त्याचबरोबर महानगरपालिकेला अनेकांचा विरोध होता मात्र तो विरोध जुगारून आता महानगरपालिका अस्तित्वात आहे रवी मुंडे एबीपी माझा जालना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट